पुण्यातील नवले पुलावर ट्रेलरने पुढे असलेल्या वाहनांना एका पाठोपाठ धडक देत सुमारे 400 ते 500 मीटरच्या अंतरातील 47 अधिक वाहनांना धडक दिली। सीमा आंदोलनातील हुतात्म्यांच्या कुटुंबियांना स्वातंत्र्य सैनिकांप्रमाणेच निवृत्ती वेतन देण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली आहे। शिवसेना आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना संपवण्याचा अत्यंत नियोजनबद्ध पद्धतीने कटकारस्थान शरद पवार यांच्याकडून सुरू असल्याचा गंभीर आरोप भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केलाय। जम्मू काश्मीर इथं वीरमरण आलेल्या धुळ्याचे सुपुत्र मनोज गायकवाड यांना हजारो नागरिकांनी अखेरचा निरोप दिला तर पोलीस आणि सैन्य दलाच्या जवानांनी मानवंदना दिली। महात्मा गांधींचे नातू तुषार गांधी यांनी सावरकरांबाबत खळबळजनक दावा केलाय। नथुराम गोडसेला बंदूक पुरवण्यासाठी सावरकरांनी मदत केली असं ट्विट तुषार गांधींनी केलंय। श्रद्धा वालकर हत्या प्रकरणाची चौकशी सीबीआयकडे सुपूर्द करा अशा विनंतीची याचिका ॲडव्होकेट ज्योत्स्ना तुली यांनी दिल्ली उच्च न्यायालयात दाखल केली आहे। कोश्यारींना लवकरात लवकर महाराष्ट्र बाहेर काढावं तसेच त्रिवेदीला माफी मागायला लावावी असं संभाजीराजेंनी म्हटलंय। कणकवलीतील हळवल ग्रामपंचायत सरपंच पदावर कार्यरत असणारे दीपक गुरव यांना कर्तव्यात कसूर केल्याप्रकरणी कोकण विभागातील आयुक्तांनी सरपंच पदावरून काढून टाकलंय। कट्टर शिवसैनिक असलेले रायगड जिल्ह्यातील महाड येथील पांडुरंग वाडकर यांनी आपल्या लेकीचं नाव शिवसेना असं ठेवलंय याची जोरदार चर्चा सुरू आहे। एनसीबीनं आंतरराष्ट्रीय अंमली पदार्थांची तस्करी करणाऱ्या सिंडिकेटचा पर्दाफाश केलाय ज्यामध्ये एनसीबीनं कोकेन जप्त करण्यात आली आहे तसेच दोन परदेशी महिलांना अटक केली आहे। गोवरची लागण केवळ लहान मुलांमध्येच नसून प्रौढांमध्येही संसर्गाची लागण होताना दिसते। एम पूर्व प्रभागामध्ये 18 आणि 22 वर्षाच्या दोघांची गोवरचे संशयित रुग्ण म्हणून पालिकेकडे नोंद करण्यात आली आहे। राहुल गांधींनी फोनवरून संजय राऊतांची चौकशी केली। राहुल गांधींनी केलेली विचारपूस ही राजकारणात आलेल्या कडवटपणा प्रेमाची झुळूक होती असं मत खासदार संजय राऊत यांनी माध्यमांशी बोलताना व्यक्त केलंय। एकनाथ खडसे यांच्या मुलानं आत्महत्या केली होती की त्याचा खून झाला होता याचा तपास केला पाहिजे असं म्हणत गिरीश महाजन यांनी एकनाथ खडसे यांच्या अगदी वर्मी बसेल असा घाव घातलाय। शिंदेगड आणि भाजपला शह देण्यासाठी उद्धव ठाकरे आणि वंचित आघाडी एकत्र येण्याची चर्चा रंगली आहे। खुद्द प्रकाश आंबेडकरांनी जाता ताबडतोब युती झाली तर चांगलंच आहे असे स्पष्ट संकेत दिलेत। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या परिसरात एका प्रियकरानं स्वतःला पेटवून घेत प्रियसीला मिठी मारल्याची घटना घडली आहे। या घटनेत दोघेही गंभीर जखमी झाले असून त्यांना शासकीय रुग्णालयात दाखल केलंय। रसना कंपनीचे संस्थापक अरिच पिरोजशो खंबाटा यांचं निधन झालंय। ते 85 वर्षांचे होते। त्यांच्या निधनानं उद्योग क्षेत्रातील एका पर्वाचा अस्त झाल्याची भावना व्यक्त होते। बिहार राज्यातील वैशाली इथं भरधाव वेगात आलेल्या ट्रकनं धडक दिल्यामुळे अपघात झालाय। दरम्यान या अपघातामध्ये लहान मुलं आणि महिलांसह एकूण 12 जणांचा मृत्यू झालाय। पासपोर्ट तयार करताना ज्या पद्धतीनं कागदपत्रांची तपासणी केली जाते सत्यता तपासली जाते तसंच व्हेरिफिकेशन आता आधार कार्ड काढताना होणार आहे। दिल्ली महापालिकेच्या निवडणुकीत तिकीट देण्याच्या मोबदल्यात आम आदमी पक्ष पैसे मागत असल्याचा आरोप भाजपनं केलाय। एका स्टिंग ऑपरेशनचा दाखला देत भाजपचे प्रवक्ते संबित पात्रा यांनी हा आरोप केलाय। रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी भारतात मंदीचा धोका कमी असल्याचं मत व्यक्त केलंय। गुजरातमधील निवडणुकीसाठी महाराष्ट्रातील मतदारांना सुट्टी जाहीर करण्यात आलेली आहे। पालघर नाशिक नंदुरबार धुळे या भागातील गुजरातच्या मतदारांना सुट्टी देण्याचा आदेश राज्य सरकारनं जारी केला आहे। ओडिशाच्या जाजपूर जिल्ह्यातील कोरोई रेल्वे स्टेशनवर मालगाडीचा रुळावर घसरून मोठा अपघात झाला। यामध्ये 3 प्रवासी ठार झाले तर 2 जण गंभीर जखमी झाल्यात। कृत्रिम मांसाचं बर्गर बनवण्याचा प्रयोग जिवंत प्राण्यांच्या पेशी वापरून केला होता। प्रयोगशाळेत तयार करण्यात आलेले चिकन खाण्यायोग्य असल्याचा निर्वाळा अमेरिकेच्या अन्न आणि औषध प्रशासनानं दिलाय। इंडोनेशियाची राजधानी जकार्तामध्ये 5.6 रिश्टर स्केलचा भूकंप झालाय। यात 44 जणांना आपला जीव गमवावा लागला याच वेळी 300 अधिक लोक जखमी झाल्याचं समजतंय। रशियाचे युक्रेनवरील हल्ले सुरूच आहेत। या दरम्यान युनिसेफचा धक्कादायक अहवाल समोर आलाय। युद्धजन्य परिस्थितीमुळे 20 कोटी मुलांचे नुकसान झाल्याची माहिती समोर आली आहे। संपूर्ण कोकणसह जगभरातील ताज्या घडामोडी सर्वात प्रथम पाहण्यासाठी कोकणचं नंबर 1 महा चॅनल कोकण सात लाईव्हचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि लेटेस्ट अपडेट्स साठी बेल आयकॉन क्लिक करा।